अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई में उपराष्ट्रपति के खिलाफ शिवसेना का प्रदर्शन, छत्रपति शिवाजी महाराज के जय घोष को मना करने पर एतराज, पुलिस को दिया ज्ञापन। शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी। नो अदर स्लोगन्स आर अलाउड इन द हाउस, कीप दैट इन माइंड फॉर फ्यूचर गाइडेंस। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। छत्रपति शिवाजी के वंशज उदयन राजे भोसले द्वारा राज्यसभा में शपथ लेने के बाद जय शिवाजी जय भवानी का नारा लगाना और उस पर राष्ट्रपति वेंकैया नायडू द्वारा एतराज जताने से शिवसेना को नाराजगी पैदा हो गई है। शिवसेना ने इसे महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज का अपमान बताते हुए आंदोलन शुरू कर दिया है। नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विट्ठल मोरे ने तमाम शिवसैनिकों के साथ आज वाशी के शिवाजी चौक पर काला झंडा लेकर विरोध प्रदर्शन किया। जिला प्रमुख विट्ठल मोरे ने कहा कि महाराष्ट्र में जय शिवाजी जय भवानी का उद्घोष जय हिंद और वंदे मातरम के समान है। उदयन राजे ने यदि राज्यसभा में ऐसा नारा लगा दिया तो उपराष्ट्रपति को इस पर एतराज नहीं होना चाहिए। मोरे ने कहा कि वेंकैया नायडू का इस पर आपत्ति जताना उचित नहीं है और इसीलिए शिवसेना राज्य भर में विरोध प्रदर्शन कर रही है। आइए सुनाते हैं जिला प्रमुख ने और क्या कुछ कहा। हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे असं आमचं पूर्ण मत आहे आणि म्हणून नायडूंचा या ठिकाणी निषेध नाही, परंतु तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला ज्या प्रकारे ते सामोरे गेले, उदयनराजे भोसले ते काय म्हणतात ते म्हणतात ते बरोबरही असेल, आमचं त्याबद्दल म्हणणं नाही, परंतु उदयनराजेंनी घोषणा दिल्यानंतर जय भवानी जय शिवराय त्यानंतर त्यांनी त्यांना ताकीद दिली, ही गोष्ट तर नाकारता येणार नाही। मग उदयनराजे भोसले व मला वाटतं की त्यात अपमान झालेला नाही, आमचं काय म्हणणं नाही, परंतु असं त्या ठिकाणी घडलेलं आहे हे कोणी नाही म्हणेल का? घडलेलं आहे आणि त्यामुळं आमचं त्या घटनेला जी घटना त्या ठिकाणी घडली तिला आमचा विरोध आहे, चुकीची आहे, त्यासाठी निषेध आहे। आम्हाला माननीय उपराष्ट्रपती वेंकय्याजी नायडू यांच्याबद्दल खूप आदर आहे, कारण एक अतिशय तपस्वी माणूस आहेत आणि त्यांनी जे आयुष्यभर केलेलं आहे ते आम्हाला त्याबद्दल आदरच आहे। या देशासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु जी घटना त्या ठिकाणी घडली ते म्हणाले दिस इज नॉट हाऊस, तर त्यांनी हे कार्यालय इथे तुम्हाला डेकोरम मेंटेन करायला पाहिजे, ह्याच्यापुढे हे होता कामा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली ह्यात काय चूक आहे? आम्ही म्हणतो ना, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा मंत्र आहे आणि म्हणून आम्ही त्या मंत्राचा असा कोणीतरी तिथे जर चुकीचं किंवा समजलं असेल तर त्याचा आम्ही निषेध करू। बता दें कि राज्यसभा में भाजपा नेता उदयनराजे भोसले ने अपने शपथ ग्रहण के बाद जय शिवाजी जय भवानी का नारा लगाया था, जिस पर उपराष्ट्रपति वेंकैया नायडू ने आक्षेप जताते हुए कहा था कि यह पार्टी ऑफिस नहीं है। शिवसेना ने भाजपा सांसद से जुड़े इस मुद्दे को महाराष्ट्र के अपमान के साथ जोड़ दिया है, जबकि स्वयं उदयनराजे भोसले इसे लेकर खामोश हैं। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।